असेच निरनिराळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी अमोल खिसे आपल्या पुरंदर एंटरटेनमेंट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण म्हणतो की मनुष्य म्हणजे खूप अशी अद्भुत शक्ती लाभलेला, जो काहीही करू शकतो. चंद्रावर आपलं यान पाठवलं आहे, काही करू शकतो मनुष्य. पण निसर्गाशी तुलना मनुष्याची कधी होऊ शकत नाही, कारण एक नॅनोमीटरमध्ये असलेला एक छोटा विषाणू हे देखील सर्व जगाचं जनजीवन विस्कळीत करू शकतो. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण थोडंसं वेगळं काहीतरी करणार आहे. आज आपण दादर मुंबईचा जो बालेकिल्ला आहे दादर, त्याची आपण टूर करणार आहोत आणि बघणार आहोत की या छोट्याशा विषाणूमुळे दादरचे जनजीवन कशाप्रकारे विस्कळीत झाले आहे. तर मी आलो आहे आता शिवाजी पार्क. माहीत नसेल असं महाराष्ट्रात कोणीही सापडणार नाही, की बहुधा देशामध्ये कोणी सापडणार नाही, कारण ज्या ठिकाणी शेकडो मुले या ठिकाणी क्रिकेट खेळत असतात, हा परिसर अगदी भन्नाट शांतता आहे. या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मुलं या ठिकाणी क्रिकेट खेळता येतात. आणि शिवाजी पार्क म्हणजे संध्याकाळचा मुला लोकांचा जॉगिंग करण्याचा आणि एक फिटनेससाठी एक असलेला प्रसिद्ध असलेला स्पॉट. तर त्या ठिकाणी आता आपण थोडंसं फिरणार आहोत आणि बघणार आहोत कशाप्रकारे एका विषाणूने मनुष्याचे सर्व जनजीवन, मुंबईचे पण जनजीवन विस्कळीत केले आहे. दादर चौपाटी म्हटलं की लहान मुलांची गर्दी, त्यानंतर घोडागाडी आणि पाणीपुरी शेवपुरीचे स्टॉल. पण आज इथे वातावरण तुम्हाला दाखवतो, अगदी भन्नाट शांतता इथे आहे. घोड्यावाल्यांनी आपले घोडे बांधून ठेवले आहेत आणि पाणीपुरीचे सगळेच्या सगळे स्टॉल बंद आहेत आणि इथे आपल्याला एकही माणूस दिसत नाही आहे दादर चौपाटीवर. तुम्ही पाहू शकता अगदी भन्नाट शांतता या ठिकाणी आहे.
कपल्सने गजबजून जाणारं किंवा भरलेलं ठिकाण आज शांत आणि सुन्न आहे. तिथे कोणी एक साधं कुत्रं पण फिरकताना दिसत नाही आहे. पाहू शकता